अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णांना पाणी व फळवाटप करण्यात आले। त्याचबरोबर जामनेर शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले। तसेच शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, जिल्हा परिषद गोविंद महाराज संस्थान येथील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल चव्हाण, तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ, शहर प्रमुख विशाल भोई, विशाल वाघ, बबलू वाघ, गणेश पांढरे, शशिकांत मिस्त्री, डॉक्टर प्रकाश पाटील, किसन मोरे, काशीनाथ शिंदे, सुमित जोशी इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते। माननीय उद्धव साहेबांचा जन्मदिवस, या जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही जामनेर शहरामध्ये युवासेनेच्या वतीने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचा आजचा दिवस ठरवलेला आहे। आज प्रामुख्यानं वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम जे ठरवलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या शासकीय जी कार्यालयं आहेत त्यामध्ये तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, शासकीय उपजिल्हा रुग्णालय असेल, भूमिलेख अभिलेख कार्यालय असेल, या सर्व ठिकाणी आम्ही आज वृक्षारोपण या जन्मदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेलं आहे। त्यासोबतच शासकीय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सर्व रुग्णांसाठी फळं वाटपाचा कार्यक्रमसुद्धा युवासेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही केलेला आहे। तसेच जामनेर शहर व जामनेर परिसरातील ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत आणि त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे गरजूवंत विद्यार्थी आहेत एकूण या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम, शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा युवासेनेच्या माध्यमातून आम्ही आजच्या दिवशी पूर्ण जामनेर शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून हा केलेला आहे। आमच्यासोबत आमचे सर्व पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेगवेगळ्या शासकीय आवारामध्ये ज्या ठिकाणी वृक्षारोपण झालं त्या ठिकाणी ते शासकीय कर्मचारी अधिकारी हे सुद्धा उपस्थित होते। आजच्या या उद्धव साहेबांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही समाजामध्ये एवढा संदेश देऊ शकतो की आपला वाढदिवस हा सामाजिक वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जावा हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सर्व तालुकावासींना देऊ इच्छितो। जय महाराष्ट्र। या बातमीत ड्रेस थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।